ही लोकशाहीर पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना दिलेली आहे. जय भारत. मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. भव्याच्या विशेष घडामोडी. आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे सुद्धा एक मोठे कलावंत होते आणि त्यांच्या कलेबद्दल परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय उद्गार काढलेत हे मी आपल्याला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांची आणि अण्णाभाऊ साठेंची 1942 मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेट झाली. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते, ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री होते. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली बाबासाहेबांची. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते, अण्णाभाऊ साठे लाल बावटामध्ये काम करत होते, ते मजुरांचे प्रश्न वेशीवर टांगण्याचा प्रयत्न करत होते आणि बाबासाहेबांचे एक मित्र कॉम्रेड भगवानराव मोरे हे अण्णाभाऊ साठेंचे सहकारी होते. कॉम्रेड मोरे हे कामगारांचं गाराणं घेऊन बाबासाहेबांच्या राजगृह बंगल्यावर गेले. 1942 रात्रीची वेळ होती. त्या रात्रीच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांकडे हे शिष्टमंडळ गेलं. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे पण होते. त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. बाबासाहेबांनी मजूर मंत्री असल्यामुळं मजुरांच्या प्रश्नाबद्दल आश्वासन दिलं, ते प्रश्न सोडवण्याच्याबद्दल आश्वासन दिलं आणि मग कॉम्रेड मोरेंनी आपल्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांची बाबासाहेबांशी ओळख करून दिली आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांची ओळख करून दिली. ओळख करून देताना सांगितलं की बाबासाहेब हे शाहीर अण्णाभाऊ साठे, हे शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत आणि हे समाज परिवर्तनाचं चांगलं गाणं लिहितात, चांगली कवनं करतात. आणि मग मोरेंनी अण्णाभाऊंना सांगितलं की अण्णाभाऊ तुमचं एखादं गीत त्याची एक झलक होऊ द्या. अण्णाभाऊंनी तिथं गाणं गायलं. कोणतं गाणं गायलं? मांगाचं गाणं लाव राजा, मांगाचं गाणं लाव. हे गाणं नाही लिहिलं, हे गाणं नाही म्हटलं अण्णाभाऊंनी. कोणतं गाणं म्हटलं? अरे गुलामगिरीच्या बेड्या तोड राजा, गुलामगिरीच्या बेड्या तोड. बिनीवरती घाव घ्यायची आहे, बिनीवरती घाव घ्यायची आहे, त्याच्यासाठी संकल्प सोड, गुलामगिरीच्या बेड्या तोड. हे गाणं बाबासाहेबांच्या समोर अण्णाभाऊंनी गायलं. अण्णाभाऊ साठे हे शाहीर होते आणि ह्या गाण्यामुळं बाबासाहेबांना आनंद वाटला, गहेवरून आलं आणि त्यांनी सांगितलं की वा शाहीर वा, मी अनेक कलावंत पाहिले पण गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचा सल्ला देणारा पहिल्यांदा तुम्ही शाहीर आहात. तुम्ही ही गाणी लिहित चला, समाजाचं प्रबोधन करा. आणि मग त्यांनी मोरेंना सांगितलं की कॉम्रेड हे नुसते शाहीर नाहीत, हे लोकशाहीर आहेत. उद्यापासून त्यांना तुम्ही लोकशाहीर म्हणा. ही लोकशाहीर पदवी बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना दिलेली आहे. आज आम्ही त्यांची जयंती साजरी करत असताना, अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करीत असताना समाजाला आम्ही काय आदर्श द्यावा? अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कथा कादंबऱ्यांचे नायक बंडखोर वृत्तीचे केलेले आहेत. ते व्यवस्थेशी झगडतायत, संघर्ष करतायत, गुलामगिरीविरुद्ध भांडतायत आणि आपल्या समाजाला उभं करण्याचा प्रयत्न करतायत. अण्णाभाऊंच्या कालावधीतल्या तत्कालीन साहित्यकांनी कोणतं साहित्य निर्माण केलं? प्रेमी युगलांचं साहित्य निर्माण केलं. अण्णाभाऊ साठेंनी या नायकांना जे समाजामध्ये भांडतायत, उपेक्षित वर्गातून आहेत, कष्ट करतायत, श्रम करतायत आणि समाजाला उभं करण्याचा प्रयत्न करतात, यांना नायक बनवलं. अण्णाभाऊ साठेंनी स्त्रियांच्या बद्दल चव्हाणांनी सांगताना सांगितलं, त्यांनी स्त्रियांना खूप इज्जत दिली. नुसती इज्जत नाही दिली, त्यांना व्यवस्थेशी भांडायला शिकवलं, त्यांना बंडखोर बनवलं. त्या रडणाऱ्या नाहीत, लढणाऱ्या महिला उभ्या केल्या. हे एवढं मोठं काम अण्णाभाऊंचं आहे आणि त्यांची जयंती साजरी करताना आपण आमच्या समाजाचे प्रश्न सोडवा, आमच्या समाजाला नोकऱ्या द्या,
आमच्या प्रश्नाला आमच्या समाजाला उद्योगधंदे द्या अशा मागण्या करतो. ह्या मागण्या अरे तुम्ही स्वयंभू व्हा, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग बघा बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या हिमतीनं पुढे आले आणि मग जगाचं नेतृत्व केलं. अण्णाभाऊ साठे स्वतःच्या हिमतीनं उभे राहिले आणि मग संपूर्ण जगात नाव लोक एक निर्माण केलं. आम्ही त्यांचा आदर्श सांगतो, आम्ही त्यांच्या अनुयायी म्हणतो. अनुयायी बना, भक्त बनू नका. त्यांचे महापुरुषांचे भक्त बनू नका, अनुयायी बना आणि आपल्या समाजाला मार्ग काढण्याच्यासाठी एक ताकद निर्माण करा. त्या ताकदीला घाबरून प्रस्थापित वर्गाने, सत्ताधारी वर्गाने तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मजबूर झालं पाहिजे. त्यांना मजबूर करण्यासाठी अशा कार्यक्रमांचा उपयोग करून घ्या. हो संपलं आणि इथं मला बोलवलं खरं, पण मला बोलण्याची संधी थोडीशी कमी मिळाली. आता पुढच्या वेळेला पण असंच जर होणार असेल तर या कार्यक्रमाला यायचं का नाही हे आम्हाला ठरवावं लागेल. म्हणून आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांना उपस्थितांना धन्यवाद देतो. थांबतो.